खिल्लारी आय केअर चष्मेवाले आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान. या अंतर्गत नेत्र तपासणी, दंत तपासणी आणि त्वचा तपासणी. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क 024 25 22 34 52 अथवा 89 56 333 888. आमचा पत्ता शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर ST बस स्टँड बाजूला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातही बंद पुकारण्यात आला आहे. अहमदनगर शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा होईल याचं नियोजन करण्यासाठी पोलीसही सज्ज झालेत. विविध ठिकाणी शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या असून पोलिसांनी देखील खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला असून शहराचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील बंदोबस्त लावण्यात आला आहे. आताच एक शांतता कमिटीची बैठक झाली, त्यामध्ये ऑफिसर्स आपले मिटके साहेब, DYSP मिटके साहेब होते, त्यानंतर सपकाळे साहेब होते, रत्नपारखी सर होते, मोरे सर होते. तर त्यांच्या सर्वांच्या साक्षीने आज ही मीटिंग पार पडलेली आहे मराठा समाजाची. तर उद्याचं आमचं जे आंदोलन आहे 9 तारखेचं, तर ते आम्ही रस्ता रस्त्यात न करता एकाच ठिकाणी ठरवलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सगळेजण 9 वाजता जमणार आहोत. आम्ही, आमचे मुलं, आमचा सगळे फॅमिली तिथे जमणार आहोत, डबे वगैरे घेऊन जमणार आहोत. संध्याकाळपर्यंत कितीही वेळ ते चालू शकतं. आणि त्या नियोजनामध्ये आम्ही कुठेही कुठल्याही प्रकारची कसर ठेवलेली नाही आहे बाकी. आणि आजच आमची औरंगाबादला एक मीटिंग होती राज्यस्तरीय, तिथून आम्हाला प्रतिनिधित्व करायला बोलवलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही जाऊ शकलो नाही, पण त्यामुळे आम्हाला ही आजची मीटिंग अटेंड करता आली. तर उद्या आम्ही 9 वाजता सकाळी सगळे तिथे जमणार आहोत. महाराजांना अभिवादन करून तिथून आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आंदोलन एकाच जागेवर ठामपणे बसूनच होणार आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ आणि कुठल्याही प्रकारची गालबोट लागणार नाही ही आम्ही सगळे समन्वयकाची काळजी घेणार आहोत. प्रशासनही आम्हाला त्यासाठी पुरेपूर अशी मदत करणार आहे. कॅमेरे ठेवलेले जाणार आहे, कोणी काही प्रकार करण्याचे जर तिथे धाडस केलं तर ते सगळं कॅमेऱ्यामध्ये टिपले जाणार आहे. त्यामुळे माझी सगळ्या समाजाला अशी विनंती आहे की हे उद्याचं आंदोलन एकदम गालबोट न लागता कुठल्याही प्रकारचं शांत रीतीने पार पाडावं, सगळं सर्वांनी सहकार्य करावं. सर्व मराठी बांधवांना उद्याच्या आंदोलनासाठी शुभेच्छा. या पार्श्वभूमीवर संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये संपन्न झाली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रेखा जरे यांनी उद्याच्या अहमदनगरमधील आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा गालबोट लागणार नाही याची खबरदारी सर्व समन्वयक घेतील अशी माहिती दिली. तर नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना आवाहन केलं आहे, सर्वांनी सनदशीर मार्गानं शांततेमध्ये आणि सौजन्यानं आंदोलन करावं, न्यायालयाच्या निर्णयाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही सांगितलं आहे. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाकरिता सर्व आंदोलनकर्त्यांना आवाहन करण्यात आहे की त्यांनी सनदशीर मार्गाने, शांततेने आणि सौजन्याने आंदोलन करावे, न्यायालयाच्या निर्णयाचा कुठलाही अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.